आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अजूनही वेळ गेलेली नाहीये यशोधरा. तुझ्या महत्वाकांक्षेपायी माणुसकी सोडलीस. तुला बिझनेस मधलं काही कळतं का ग? मग कशाला इतकं बोलतेस? गप्पा बस ना. नसेल कळत, पण चांगलं काय वाईट काय एवढं तर कळतं. चूक काय बरोबर काय हेही कळतं. नाव कमवायला आयुष्य खर्ची पडतं ग, पण नाव गमवायला एक क्षण पुरे असतो. आमचं नाव आम्हीच कमवलं ना, मग ते आम्हीच कमवलं. आम्ही कोणालाही दोष देत नाही आहोत. आणि गमावलेलं नाव परत कसं कमवायचं ते आम्हाला चांगलंच माहिती. लोकांची शॉर्ट मेमरी असते आई. एखादी अशी काही घटना घडली आणि नाव खराब झालंच तर मोठं काहीतरी घडवून नाव पुन्हा मोठं करता येतं. त्यासाठी लागतं प्लॅनिंग आणि बक्कळ पैसा, जो आमच्याकडे आहे आम्ही खर्चही करू. तू काळजी करू नकोस. आय एम बॅक. आय विल हॅन्डल. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. तुला कोणाबद्दल काही वाटत नाही, पण तू माझी मुलगी आहेस ग. माझं काळीच तुटत तुझ्यासाठी. मेलोड्रामा मेलोड्रामा आणि नुसता मेलोड्रामा आई. खरंच हद नाही. 2 दिवस लॉकअप मध्ये होतो आम्ही, खूप स्ट्रेस मध्ये होतो. घरी आल्यावर वाटलं होतं 2 प्रेमाचे शब्द बोलशील तू, पण नाही. लेक्चर लेक्चर अँड लेक्चर. I'm tired of you. आजी, आतापर्यंत कुणाचंच काही ऐकलं नाही या पुरीने, म्हणून ही अशी वेळ आली. पण तुम्ही दोघ असं वागू नका बाळांनो. हे काही काम कराल, जो काही बिझनेस कराल ना, तो प्रामाणिकपणे करा. म्हणजे पुढे पश्चाताप करायची पाळी येणार नाही तुमच्या. आम्ही दोघ असं कधीही करणार नाही आजी. आणि या पुढे मम्मा नाही करू देणार नाही. ही शनाया जरा वेगळंच प्रकरण वाटते. तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करायचे म्हणजे तिच्या बरोबर तिच्या बॉयफ्रेंडवर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे. एखाद्या हुशार व्यक्तीवरच जबाबदारी सोपवायला हवी. आराध्या बोलते. हिचं काय काम आहे? हॅलो. हाय अक्की, काय करतोयस? बिझी आहेस का? हो शनाया, जरा मी कामात आहे. बोल ना, तुझं काही काम होतं? इतकी बोरिंग आहेस तू. आपलं लग्न ठरलंय आता आणि तू मला विचारतोस की काही काम होतं का? एक तर तू स्वतःहून फोन करत नाहीस. खरं सांग, तुला माझी आठवण पण येत नाही ना? नाही, तसं काही नाहीये. जरा बिझनेस रिलेटेड टेन्शन मध्ये होतो. थोड्या वेळासाठी तो बिझनेस साईडला ठेवलास तर नाही का चालणार? माझ्याशी बोल ना. तुला माहितीये मी तुला किती मिस करतेय ते. एकतर तू माझ्याशी बोलत नाहीस आणि तुला भेटायलाही वेळ नाहीये.
खरंच आय एम रिअली सॉरी. बोल. हे बघ, फक्त सॉरी म्हणून चालणार नाहीये. तू मला आता भेटतोस, तेही आत्ताच्या आत्ता. आत्ता लगेच? हे बघ, मी काही एक ऐकणार नाहीये. ठीक आहे, तू मला भेटतोयस अँड दॅट्स फायनल. अगं पण माझं काम आहे. नाही म्हणजे नाही. आणि हो, येताना ना तू माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊन ये. ठीक आहे? गिफ्ट? ओके. आण तो गिफ्ट. ओके बेबी, मी तुला लोकेशन पाठवते. ओके बाय, लव यू. अँड हा, मिस मी. ओके बाय. काय करू आता, हिला भेटायचं आणि गिफ्ट काय देऊ काहीच कळत नाहीये. येस, इशिता, ह्या बाबतीत इशिताची हेल्प घ्यायला हरकत नाहीये. अजून फ्रेश झाला नाही, तुम्ही कसला एवढा विचार करताय? नाही काही. मम्मा, तुम्ही मला काही सांगितलं नाही तरी मला कळतंय. हे बघा, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. उगस त्याचा विचार करून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही, आम्ही स्वतःला त्रास करून नाही घेत आहोत श्रेयस. येस, विचार नक्कीच करतोय. जे काही घडलं त्याचा आपल्या फ्युचरवर परिणाम होऊ शकतो याची काळजी वाटते. आणि हे बघा, पुन्हा तुम्ही विचारात हरवलात. नाही श्रेयस, आय वॉन्टेड टू शेअर समथिंग. प्लीज. अक्षयचं ज्या मुलीवर प्रेम होत ती मुलगी ऍक्सिडेंट मध्ये गेली, माहिती आहे ना? हो मला माहिती आहे. जेव्हापासून ती गेली आहे ना श्रेयस, तेव्हापासून आम्हाला तिचे भास होत आहे. हे बघा मामा, तुम्ही अक्षयचं आणि तिचं लग्न लावून देणार होतात, किती खुश होतात तुम्ही त्यांच्यासाठी. आणि त्यात अचानक ते सगळं घडलं आणि म्हणून तुमच्या डोक्यात तसे विचार असतील आणि भास होत असतील. आम्हाला पण तेच वाटत होत, म्हणजे आम्हाला अनेक वेळा भास होत आहेत तिचे. पोलीस स्टेशन मध्ये पण भास झाला, पण त्यावेळेला मात्र आमच्या मनात का कुण असतो कसं आलं की हा नक्की भास आहे की ती मुलगी जिवंत आहे. मामा, दुर्दैवाने ती मुलगी आता नाही आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. न्यूज पेपर मध्ये कन्फर्म न्यूज आली आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता आधी हे सगळे विचार डोक्यातून काढून टाका. तुम्ही फ्रेश व्हा, आधी मी कॉफी पाठवतो तुमच्यासाठी. श्रेयस, यु नो व्हॉट, एक काम कर ना आमचं. बोला ना. अनुष्काला आज चहासाठी इन्व्हाइट कर ना. कशाला? तिचे आभार मानायचे. आपलं बोलणं नाही झालं, पण तिने आम्हाला जेलमध्ये पाहिल्यानंतर आमची मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केला. सो लेट मी थँक हर ओवर अ कप ऑफ टी. ग्रेट. तसं माझ्याकडून मी थँक्यू म्हणलंय तिला, पण तुम्ही म्हणालात तर बरं वाटेल. मी बोलवतो तिला. लवली. आणि कॉफी पाठवतो लगेच. हा जर श्रावणीचा भास नसेल, जर ती जिवंत असेल तरी हे कडक श्रावणीचं असू शकत नाही. शी कॅन अफोर्ड दिस एक्सपेन्सिव्ह स्टाफ. आणि तसंही आम्हाला तिकडे फार कोणी भेटायला आलं नव्हतंच. येणाऱ्यांपैकी अनुष्काच आहे जी हे कडक अफोर्ड करू शकते. मग जर अनुष्काच आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर पण ती असं का करे? काय इंटेन्शन असेल तिचं?
हे शोधून तर काढायलाच हवं, नाहीतर आमचं मन शांत होणार नाही. थँक्यू शिरीष, चहाच्या निमित्ताने तू अनुष्काला बोलवशील आणि आमच्या मनातला तिच्याबद्दलचा संशय आम्हाला दूर करता येईल. मिस अनुष्का, काही करून मला त्या माणसाला गाठायला हवं ज्याने मामांवरही केस केली. आणि त्याला शोधून काय करणार आहात तुम्ही? तो जेवढे मागेल तेवढे पैसे त्याला द्यायचे. मी आता सगळ्यात आधी एक काम करतो, त्याच्या बाई आहेत त्यांच्या घरी जातो, त्यांचे हात जोडून माफी मागतो जे झालंय त्यासाठी, आणि त्यांना जेवढी गरज असेल तेवढं कॉम्पन्सेशन देतो. अनुष्का कॉल का रिसीव करत नाहीये? मे बी बिझी असेल, मेसेज करून ठेवतो. हाय अनुष्का, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, मम्मांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही जी हेल्प केली त्यासाठी थँक्स म्हणायचं आहे. आय एम बिझी, नंतर बोलू. ओके, बट प्लीज ट्राय करा, मम्मांची खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची. सो तुम्ही आज लंचसाठी आम्हाला जॉईन केलं तर खूप बरं वाटेल. आय डोंट थिंक माझ्याकडे एवढा वेळ आहे. ट्राय करा ना प्लीज. बघते. तिला खरंच मला थँक्स म्हणायचंय की या मागे काहीतरी वेगळाच उद्देश आहे. अश्विनी, यांची ऑर्डर फायनलाइज कर आणि पेमेंटचं बघ. हाय मिस इक्षिता. ओ हाय, आज तुम्ही एकटेच? शनाया, ऍक्च्युली तिच्यासाठीच गिफ्ट घ्यायचंय, त्यासाठीच आलोय मी. ओ, तुम्ही हवा तो ड्रेस चूज करा, मी अश्विनीला सांगते ती फायनलाइज करेल. ऍक्च्युली मला तुमची हेल्प हवी आहे. माझी हेल्प? हो, मला तिला गिफ्ट द्यायचंय पण मला कळत नाही काय देऊ. सो तुम्ही हेल्प कराल मला? नाही म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर प्लीज. मी सांगू का अक्षयला? हा बिचारा तिच्या आवडीनिवडीचा विचार करतोय पण तिला हाच आवडत नाहीये. अक्षय, तू जिच्यासाठी गिफ्ट घ्यायचा विचार करतोयस तीच तुला मोठं सरप्राईज देणार आहे. त्याला खरं कळेल तेव्हा किती मोठा धक्का बसेल. हॅलो, मला अक्षयला खरं काय ते सांगायलाच हवं. एक्सक्यूज मी, मिस इशिता. हा, कराल ना हेल्प? हो, पण मला कळत नाहीये की शनायाला कुठला कलर आवडेल. मिस्टर अक्षय, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मला? प्लीज प्लीज बोला ना. म्हणजे तुम्ही शनाया? हो, मी म्हणत होते की शनाया आणि एक्सक्यूज मी. हो ताई, बोल. अगं कुठे आहेस तू? केव्हापासून कॉल करते, कामात आहेस का? हो, म्हणजे नाही, बोल ना तू. काही नाही, यशोधरा सरनाईकने मला तिच्या घरी इन्व्हाइट केलंय. काय, कधी आणि कशाला? ए, मला माहिती नाही,
पण मला वाटतंय घरी बोलावलंय म्हणजे तिला नक्कीच आपल्यावर संशय असणार. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? हे बघ, दोनच ऑप्शन आहे. एकतर तिला खरंच आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे, असं असेल तर बरं आहे, नाहीतर तिला आपल्यावर संशय आला असणार. श्राऊ, बापरे, तसं असलं तर? हे बघ श्राऊ, कारण जे काही असेल ना ते जाणून घेण्यासाठी मला तिच्या घरी जावंच लागेल. पण तू सावध राहा, ऑलरेडी आपल्याकडून एक चूक झाली, आता पुन्हा दुसरी चूक नको. कळलं? हो ताई. ठीक आहे, मी तिथून निघाले की तुला कळवते, आपण भेटू. ओके? हो हो, ठीक आहे, चालेल, बाय. मिस इशिता, तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना? मी? हो, म्हणजे शनायाबद्दल काहीतरी सांगणार होतात ना? हो, म्हणजे ते शनायाची लग्नाची शॉपिंग झाली आणि तारीख ठरली का? नाही अजून, उद्या घरी मीटिंग आहे, मे बी उद्या मुहूर्त निघेल लग्नाच. ग्रेट, कंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. या ना, मी तुम्हाला काही ड्रेसेस दाखवते. सी, पॅटर्न छान आहे आणि तिला सूट करेल. खरं सांगू का, मला कळतच नाही की शनायाला काय सूट होईल आणि काय नाही. मिस्टर अक्षय, आपण प्रेमाने एखाद्याला कुठलीही गोष्ट दिली ना तर ती त्याला आवडतेच. इज इट? म्हणजे मी इथला कुठलाही ड्रेस घेतला तर तो शनायाला आवडेल? डेफिनेटली, कारण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतय ही भावनाच खूप महत्वाची आहे, नाही का? खरं सांगू का तुम्हाला, कधी कधी मला वाटत की मी शनायापेक्षा तुम्हालाच जास्त ओळखतो. खूप जुनं नातं आहे आपलं. होतं असं कधी कधी? बरोबर, होतं असं कधी कधी. कधी कधी ओळखीची माणसं परकी आणि परकी माणसं जास्त ओळखीची वाटायला लागतात. आणि हीच ओळखीची माणसं कधी आपल्याला फसवतील, चुकीचं वागतील, खोटं बोलतील, ह्याचा नेम नाही ना? माणसं फसवू शकतात पण नाती कधीच फसवू शकत नाही. मिस्टर अक्षय, नाती असो व माणसं, आपण सावध राहिलेलं बरं. आय एम शुअर मी येणार. आहो यशोधरा, तू यावेळेला चक्क इथे हॉलमध्ये बसली आहेस. का, काय प्रॉब्लेम आहे? एनिवे, रत्न पारखींची अनुष्का येते, तिची वाट पाहत बसलोय. तरीच म्हटलं, नाहीतर तू इथे. पण एका अर्थी तू तिला घरी बोलावलंस ना ते फार बरं केलंस बघ. मागे जे काही घडलंय त्यानंतर तिला घरी बोलावणंच योग्य होतं. ती घरी आल्यानंतर तिचं चांगलं आदरातिथ्य करू आपण, नाहीतरी घरी शुभकार्य आहेच, उगाच कुणाची नाराजी नको. करेक्ट. कधी येते म्हणाली येते? नाही, अशी काही फिक्स्ड वेळ नाही आहे, पण येईलच इतक्यात. ममा, तुम्ही खूप कॉन्फिडेंट आहात. अहो, मी सांगतोय ना, तिने माझे कॉल जे रिसीव्ह केले नाहीत त्यावर मी टेक्स्ट मेसेज केला, त्यावर तिचा जो रिप्लाय आलाय त्याच्यावरून मला नाही वाटत ती येईल. मेसेज मध्ये काय म्हणाली ती? बघते. करेक्ट, येणार नाही असं म्हणाली आहे का? मग झालं तर यु विल सी. येऊ का? सी, अगं ये ये. वेलकम डार्लिंग. नमस्कार करते. अगं, इट्स ओके, प्लीज हॅव अ सीट. आजी, नमस्कार करते. सुखी राहा, औक्षवंत हो, ये बस बस प्लीज. अगं नम्रता, हो अनुष्का आली आहे ग, जरा चहा पाण्याचं बघ. हो आंटे. कशा आहात मॅम? आय एम ऍब्सोल्युटली फाईन, हाऊ आर यू? आय एम गुड. मॅम, आय एम रिअली सॉरी.
त्या दिवशी तुम्हाला नीट भेटता आलं नाही, बोलता आलं नाही, पण मला खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही या सगळ्यातून सुखरूप बाहेर आलात. ज्यांनी तुमच्यावर केस केली होती त्यांनी ती मागे घेतली, तुम्हाला बेल मिळाली. आय एम सो हॅपी. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं अनुष्का. यस यस. यु नो व्हॉट अनुष्का, आमच्या लक्षात आलंय की कुणीतरी मुद्दाम आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय. नाही तर तू बघ ना, आम्ही एखाद्या स्त्रीवर अन्याय करू? अशक्यच. मुळातच तुमचा स्वभाव इतका साधा आणि प्रेमळ आहे की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कोणाला त्रास द्याल यावर तर माझा विश्वासच बसत नाही, आणि त्यातही एखाद्या स्त्रीला. नो वे. आमची यशोधरा म्हणजे इमोशनल आहे. तुझ्यावर गेलीय ना मी आई, राईट? हो. वाटतं ते तुमच्याकडे बघून. यु नो व्हॉट, नाहीतर आजकालच्या जगात काही स्त्रिया इतक्या वाईट आणि क्रूर असतात ना. आजी, मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. सो माझी एक मैत्रीण आहे, तिचं एका मुलावर प्रेम होतं, पण त्या मुलाच्या घरच्यांना ती मुलगी पसंत नव्हती. त्या मुलाच्या घरच्यांनी त्या मुलीचा इतका छळ केला आणि तिला इतकी वाईट ट्रीटमेंट दिली ना की मॅम, यू टेल मी, अशा स्त्रियांना स्त्री म्हणून घेण्याचा हक्क तरी आहे का? यू राईट, ऍब्सोल्युटली नॉट. व्हेरी बॅड. बट मॅम, रिअली तुम्ही युनिक आहात, ग्रेट एक्झाम्पल. म्हणजे आय डोंट थिंक की तुम्ही तुमची तत्व बाजूला सोडून कधी बिझनेस केला असेल.